सर्वांना माहिती आहे की पंढरीची वारी हा मराठी माणसाचा सांस्कृतिक स्वाभिमान आहे, आध्यात्मिक स्वाभिमान आहे आणि विशेषतः ज्या वारकरी पंथाने भागवत ध्वजाची पताका शेकडो वर्ष उंच ठेवली त्या भागवत धर्माचा सर्वात मोठा मेळा हा आपल्याला पंढरीला पाहायला मिळतो. विठू माऊलीच्या दर्शनाकरता आसुसलेला एक एक वारकरी कशाही पद्धतीनं तिथे पोचता आलं पाहिजे हा प्रयत्न करतो. आणि त्याचवेळी आमच्या मुंबईमधला जो वारकरी आहे, जो कुठे नोकरी करतोय, कुठे व्यवसाय करतोय, छोटं मोठं काम करतोय, पण मनामध्ये मात्र पंढरीची आस आहे आणि त्याला वाटतं मला जाता येईल का, त्यांच्याकरता ही व्यवस्था या ठिकाणी करण्यात आलेली आहे. तीर्थक्षेत्राच्या संदर्भात जी योजना माननीय मुख्यमंत्र्यांनी तयार केलेली आहे, कालच त्याचा GR देखील निघालेला आहे, त्यात प्रयत्न हाच आहे की मूळ मराठी माणूस असो का भारतीय असो, याच्या जीवनामध्ये आपल्या तीर्थक्षेत्रावर जाऊन आपण दर्शन घेतलं पाहिजे अशा प्रकारची भावना ही नेहमीच असते. परंतु प्रत्येकाला ते शक्य होत नाही आणि म्हणून सरकारने अशा मात्यापित्याचं पोर होऊन मूल होऊन त्यांची व्यवस्था केली पाहिजे, याकरता ही व्यवस्था केली आहे.